जिल्ह्यात कोरोना काळात गेल्या 2 वर्षांपासून प्राथमिक शाळा पूर्णपणे बंद होत्या, मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं टप्प्याटप्प्यात कॉलेज शाळा हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. त्याच अनुषंगाने राज्य शासनाने काढलेल्या नवीन आदेशानुसार आज ग्रामीण भागातील शाळा आजपासून 1 ते 4 वर्गापर्यंत शाळा सुरू झालेल्या आहेत. शाळेच्या गेटवर सर्व विद्यार्थ्यांना मास्कची सक्ती व सॅनिटायझरने हात सॅनिटाईज करूनच वर्गात प्रवेश देण्यात आला. आज ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला आणि पालकांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं आहे. कसं वाटतं शाळेत आल्यावर तुला? किती दिवसांनी शाळेत आली तू? 2 वर्ष. का केलं या 1.5-2 वर्षांमध्ये तू? अभ्यास. घरी अभ्यास केला? टीव्ही किती वेळ पाहत राहिली? माझे पूर्ण नाव मोहित जाधव प्रसाद गजबे, मी 4th वर्ग शिकत आहे. किती दिवसांनी शाळेत आलो? मी 2 वर्षांनी शाळेत प्रवेश आलो. आज शाळेत आल्यावर मला खूप आनंद वाटला. आता मी 2 वर्ष शाळेत येईल. आता मी 2 वर्ष दर दिवशी शाळेत येईल आणि माझ्या शाळेचा अभ्यास रोज करेल. नाव सांग. कश्यप सुनील साखरे. बरोबर. कसं वाटतं शाळेत आल्यावर तुला? चांगलं. जोरात बोल ना. मी सूरजलाल मूलचंद कोल्हारे, जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा गोरेगाव या ठिकाणी कार्यरत असून आज 1 ते 4 विद्यार्थ्यांचे शाळा सुरू झाल्यामुळे अतिशय आनंद होत आहे. आमचे शिक्षक वृंदसुद्धा आनंदित आहेत आणि मुलंसुद्धा आज आपल्या बोलण्याप्रमाणे आणि मुलं अतिशय म्हणजे खूप आनंदित आहेत आणि पहिला दिवस असल्यामुळे आज मुलांची उपस्थितीसुद्धा संपूर्ण राहणार अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि शासनाने जे आजच्या जे धोरण राबवलं शाळा सुरू करण्याचं, तर मी या गोरेगाव जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेच्या वतीनं मी सरकारचं आभारी मानतो आणि धन्यवादही मानतो, स्वागतही करतो आणि एवढंच मी बोलू इच्छितो. मी जीप केंद्र प्राथमिक शाळा गोरेगाव इथेही मुख्याध्यापक कार्यरत असून माझं नाव कुमारी एलियन हरिंगखेडे मॅडम. आणि आज शासनाच्या नियमाप्रमाणे 2 वर्षाला COVID-19 प्रादुर्भाव असल्यामुळे शाळा बंद होती आणि आम्ही मुलांना गृहभेटीद्वारे शिक्षण देत होतो, पण आज शासनाने 1 ते 4 पर्यंत शाळेचा ओपन करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयानुसारच आम्ही आज शाळेला विद्यार्थ्यांना शाळेत बोलवलं आणि आज मला खूप आनंद होत आहे की माझी शाळा पुन्हाहून सुरू होत आहे आणि आम्ही आपल्या विद्यार्थ्यांना जेणेकरून चांगला अभ्यास देऊ, ते मागे असलेले विद्यार्थी आहे त्यांना आम्ही पुढे नेऊ, पुढे आणण्याचा निर्धार करू अशी मी ग्वाही देतो. आणि त्याचप्रमाणे आपला शाळेचा नाव हा लौकिक होईल आणि आपली शाळा नियमितपणे पूर्णपणे सुरू राहील असं स्वागत करतो. आणि या COVID-19 प्रादुर्भाव लक्षात घेता मी आपल्या विद्यार्थ्यांचं काटेकोरपणे आणि नियमानुसार त्यांचं आम्ही पालन करू आणि आज शासनातर्फे जे आपल्या शाळेचा निर्णय घेतला 1 ते 4 ते मी आज शासनाला धन्यवाद देतो आणि त्यांनी खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो.